नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्मार्ट मॅथ सायन्स टीचर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण सेतू अभ्यासक्रम आठवी गणित यामधील दिवस 32 व 33 पाहणार आहोत. पा, एका आयताचे क्षेत्रफळ 162 चौरस सेमी आहे. त्याची लांबी 18 सेमी असेल तर आयताची परिमिती किती? क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच 162 बरोबर 18 गुणिले रुंदी म्हणजेच रुंदी बरोबर 162 भागिले 18 म्हणजे 9 सेमी ही झाली रुंदी. तर आता परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी म्हणजेच 2 कंसामध्ये 18 अधिक 9 म्हणजेच 2 गुणिले 27 म्हणजे 54 सेंटीमीटर ही झाली आयताची परिमिती. एका चौरसाच्या बाजूची लांबी दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या कितीपट होईल? बाजू आपण एक्स मानूया म्हणजे क्षेत्रफळ एक्स वर्ग असेल. बाजू दुप्पट केलीस म्हणजे 2x, मग त्याचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 2x कंसाचा वर्ग म्हणजे 4x वर्ग म्हणजेच 4 गुणिले मूळ चौरसाचं क्षेत्रफळ. म्हणजेच जर बाजू आपण दुप्पट केली तर चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे ते चौपट होईल.